पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामध्ये आता प्रशासन खडबडून जागा झालेलं पाहायला मिळतंय. पुणे शहरात असणाऱ्या अनेक अनधिकृत पबवरती आता प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात झालेली आहे. आता मी कल्याणी नगर मुनवा परिसरामध्ये आहे. या ठिकाणी जे अनधिकृत पब आहे त्यांच्यावरती प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये आता कारवाई जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते. आता आपण ज्या ठिकाणी आहोत मुनव्यातील एका नामांकित अशा पबच्या बाहेर मी आता आहे. परंतु तुम्ही जर पाहिलं तर हा जो अनधिकृत पब होता याच्यावरती महापालिकेने कारवाई केलेली पाहायला मिळते आणि हा संपूर्ण जो पब आहे तो पाडण्यात आलेला आहे महापालिकेकडून. अशा प्रकारची जी कारवाई आहे ती जवळजवळ बऱ्याच ठिकाणी करण्यात येते. कल्याणी नगर, कोरेगाव पार्क, मुंडवा या ठिकाणी जे आहे मोठ्या संख्येने पब जे आहेत ते चालतात. रात्री बराच वेळ म्हणजे अगदी आपण पहाटे जरी म्हटलं तरी अशा पद्धतीने पब जे आहेत ते चालू असतात. अशा पबवरती आता प्रशासनाने कारवाई केलेली पाहायला मिळते. तुम्ही जर पाहिलं तर ही कारवाई अत्यंत मोठ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच प्रशासन अशा प्रकारची कारवाई संपूर्ण शहरात करताना पाहायला मिळतंय. खरं तर काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करून बेदरकारपणे गाडी चालवली होती आणि त्या अपघातामध्ये एका तरुण आणि तरुणीला आपला जीव गमवावा लागला होता आणि ही जी कारवाई झाली होती ही जे संपूर्ण घटना घडली होती त्याचं कारण जे आहे ते अनधिकृत पब जे रात्रीपर्यंत चालू असतात त्यांच्यामुळे घडलेला एकंदरीत जे आहे ते कळालं होतं. त्यानंतर ज्या पबच्या मालकाने त्या अल्पवयीन मुलाला मद्यप्राशनाची तिथे जाऊन ज्या त्या पबमध्ये जाऊन त्याने मद्यप्राशन केलं होतं त्या व्यवस्थापकाला त्या पबच्या मालकाला देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं पाहायला मिळालं. त्याच्यानंतर त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे आणि आता त्यांना कोर्टात देखील हजर करण्यात आलेलं आहे. आणि काही वेळापूर्वीच जेव्हा पुण्याच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांना घेऊन गेले तिकडे देखील त्यांच्यावरती शाही फेकण्याचा प्रयत्न वंदे मातरम संघटनेकडून करण्यात आला. एकंदरीत संतप्त पडसाद जे आहेत ते संपूर्ण शहरात पुणे शहरात पाहायला मिळत आहेत. त्यातीलच एक महत्वाचा भाग म्हणजे हे जे सगळे कारवाई जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात येते. पुणे पोलिसांकडून देखील अनेक कारवाई जी आहे ते आता आपल्याला होताना दिसत आहेत. 4 वाजता त्या अल्पवयीन आरोपीवरती जे आहे तो सज्ञान आहे की नाही या विषयावरती सुनावणी होणार आहे. आता बाल हक्क न्यायालयामध्ये याबद्दल जी आहे ती कारवाई जी आहे ती सुरू असलेली आपल्याला थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलंच आहे लोकमतच्या लाईव्ह मध्ये. आता देखील अशा प्रकारची माहिती जी आहे ती आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुम्हाला सांगतच राहू. आता तुम्ही बघत असाल तर माझ्या मागे मुंडवा भागातील हा पब आहे जिथे प्रशासनाने आता मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केलेली पाहायला मिळते आणि अशीच कारवाई शहरामध्ये अनेक जे मोठमोठाले पब आहेत जे अनधिकृतपणे चालू आहे शहरामध्ये त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी प्रशासन आता सज्ज झालेलं पाहायला मिळते आणि संपूर्ण तोडफोड जी आहे पबच्या मालकांना देखील प्रशासनाने जे आहे त्या नोटीस देखील पाठवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता प्रशासन खऱ्या अर्थाने खडबडून जागे झालंय. पुणे शहरामध्ये अशा प्रकारची पुन्हा कधीही घटना घडू नये अशा प्रकारची अंमलबजावणी जी आहे ती सध्या पुणे पोलीस असतील प्रशासन असेल आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. 4 वाजता जे आहे त्या अल्पवयीन आरोपीबद्दल आपल्याला तो सज्ञान आहे की नाही या विषयावरती जे आहे ते एकंदरीत सगळी माहिती जी आहे ती आपल्याला कळणार आहे. सोबतच त्याच्या वडिलांना म्हणजेच विशाल अग्रवाल यांना देखील पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणावरती आता नक्की काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पुण्याहून शगुफ्ता शेख, लोकमत.com.